हिंदूंच्या लग्नातील या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? लग्नात आपण मांडव बांधतो तो कशासाठी? मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे हे सर्वांना सांगण्यासाठी. विहीन बाईला आणि नवरदेवाला स्वागतासाठी पायघड्या घालतात, त्या कशासाठी? तर माझ्या मुलीला तुम्ही असंच अलगद सांभाळा हे सांगण्यासाठी. नवरदेवाची कानपिळी वधूच्या भावानेच पिळायची हे कशासाठी? तर माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा हे सांगण्यासाठी. मुलीच्या मागे मामाच उभा राहतो हे कशासाठी? मुलीला हे सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे. लग्नात वधूवरांनी एकमेकांस घास द्यायचा असतो, भरवायचा असतो, हे कशासाठी? तर प्रेमाचं हे प्रतीक आहे, तुझ्या माझ्यात आता काहीच अंतर राहिलेलं नाही, राहणारही नाही व राहू नये हे सांगण्यासाठी. लग्नात सप्तपदी कशासाठी? तुमच्या सुखदुःखात मी आता सोबत आहे, सात पावलं फक्त ही केवळ एक मर्यादा आहे हे सांगण्यासाठी. लग्नात तांदळाच्या अक्षता कशासाठी? तांदळाची अक्षता याच्यासाठी की तांदळाचं बीज लावताना आपण एका जागी लावतो व थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो. तसेच मुलींचे बालपण माहेरी असते, त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते, तिथे त्यांचा वंश वाढतो, याची आठवण राहावी म्हणून लग्नात तांदळाच्या अक्षता टाकतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.